चाट मसाला, प्लेन तिखट, खूप छान लागतं करून पहा. नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण बटाटे वेफर्स करूया. मोठ्या किसणीने खिसा म्हणजे वेफर्स मोठे मोठे छान होतात. करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. बडम चिवड्यामध्ये थोडस कुसकरून घाला, खूप छान लागतो. बटाट्याची वरची साल सगळी काढून घेतली आणि पाण्यात टाकली. फिरवायचं, परत उचलून परत हे करायचं, म्हणजे लांबड पडतो. आडवं धर असे लांबडे लांबडे पडतात. असे लांब लांब पडले ना, लांब तळला ना. पाणी घालून दोनदा स्वच्छ धुवून घेऊया. आता हे पाणी काढून टाकूया. आता हे तुरटी फिरून घ्या. पाच तास तुरटी फिरवा आणि आता आपण हे झाकून ठेवूया. स्टीलच्या डब्यात किंवा स्टीलच्या भांड्यातच ठेवा, दुसऱ्या भांड्यात ठेवू नका. स्टीलचंच भांडं वापरा. आपण हे झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी वाफवून घेऊया. आपण हे शिजवायला ठेवूया. पाणी उकळायला ठेवले. पाण्याला उकळलेलं मीठ उकळी आल्या आल्या गॅस लगेच बंद करा. खूप शिजवायचं नाही. लगेच आता काढून घेऊया. लगेच गार पाणी झाल्यावर लगेच गार पाणी घाला म्हणजे शिजत नाही. एक 10 मिनिटात आपण असंच ठेवूया, पाणी निटळू दे. जास्त शिजवायचं नाही, म्हणजे असं सुट्ट सुट्ट होतं. हे पा, सुट्ट सुट्ट झाले, असं चिकट होत नाही. उकळी, एक उकळी आल्या आल्या गॅस बंद करायचं आणि लगेच गार पाण्यात घालायचं, म्हणजे अजिबात चिकट होत नाही आणि छान सुटसुटीत छान होतं सुट्ट सुट्ट. बटाटा वेफर्स छान वाळले, एका उन्हातच वाळले, एका उन्हातच वाळलं, कडक ऊन आहे. आता आपण हे तळूया. तेल कडक तापलं, दोन्हीकडनं भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित भाजतं.
वळून जा ना, थोडस मीठ, चाट मसाला, प्लेन तिखट, खूप छान लागतं, करून पाहू.